साकी नाक्याच्या बलात्कार प्रकरणाच्या संदर्भातल्या कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं आणि जे त्यांच्या सीएमओ हँडलवरनं ट्विटर हँडलवरनं पण आलेलं आहे की परप्रांतीयांची यापुढे नोंद ठेवावी लागेल, परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात, काय करतात हे लक्ष ठेवावं लागेल. मला असं वाटतं की दोन समाजामध्ये ही तेढ पसरवण्याचा, दोन समाजामध्ये भीती पसरवण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून भारतीय फौजदारी दंडसंहितेच्या कलम 153 अप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल करावा अशी मागणी मी आज समतानगर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. आणि माजी मुख्यमंत्र्यांना एवढंच विचारणं आहे, मग मंत्रिमंडळामध्ये आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांताचे आहेत? त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 14 दिवस न्याय कोठडी सुनावली जाते, तिच्या घराचा सर्च केला जातो. संजय राठोड प्रकरणाचं काय झालं? त्या मुलीला तर गर्भपात करावा लागला आणि तिने आत्महत्या केली. आज 6 महिने उलटून गेले, त्याचा रिपोर्ट येत नाही. शिवसेनेचेच उपशाखा प्रमुख वसई विरारचे धनंजय गावडे यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे, ते शिवसेनेमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्याकरता, कायदा सुव्यवस्थेचं अपयश लपवण्याकरता दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री हे प्रांतवादाचा सहारा घेत आहेत. पण आता ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना घटनेविरोधी आणि कायद्याविरोधी बोलता येणार नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणी करतोय. आणि त्याचबरोबर कदाचित सोनिया गांधींचे आजकाल ते सहकारी झाल्यामुळे त्यांना असं वाटलं नसेल जसं त्यांना पूर्वी वाटायचं की बलात्कार, खून, दरोडे हे रोहिंग्या मुसलमान करतात, बांगलादेशी घुसखोर मुसलमान करतात, ते सांगायला मात्र ते विसरले कारण त्यांना खुर्ची स्वतःची प्रिय आहे. आणि त्याच्यामुळे या घटनाविरोधी कृत्यामुळे आम्ही आज त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. कायदेशीर लढाई यापुढेही सुरू आहे, 100% मी पोलिसांना हे सांगितलेलं आहे. मला 4 दिवसात याचं लेखी उत्तर मिळालं पाहिजे की तुम्ही माझ्या तक्रारीवर काय करतात. जर का FIR दाखल करून घ्यायला त्यांनी नकार दिला तर मी न्यायालयाचे दरवाजे ठोकतो.